पनवेल नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिले अंदाजपत्रक शुक्रवारी महापालिका मुख्यालयात सादर केले जाणार आहे. प्रशासनाने यात काय तरतूद केली असेल याबाबत पनवेलच्या नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता आयुक्त राजेंद्र निंबाळकर हे अंदाजपत्रक सादर करतील अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर यातील तरतुदीची माहिती उपलब्ध केली जाणार आहे. पनवेल महापालिका स्थापन केल्यानंतर आयुक्तांनी प्रशासकीय कार्यभार स्वीकारला आहे. संभाव्य निवडणुका आणि मतदार यादीतील गोंधळांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे पहिले अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. यात सर्वसामान्य जनतेसाठी काय तरतुदी असतील याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नवनिर्वाचित आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पनवेल महापालिकेचा कारभार स्वीकारल्यानंतर आठवडाभरात त्यांच्यावर अंदाजपत्रक सादर करण्याची वेळ आली आहे. महापालिकेने एकही नवे बांधकाम केलेले नसले तरी बांधकाम करण्याबाबत काय तरतुदी नियोजनात आहेत, पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन याबाबत काही विशेष योजना महापालिकेकडे आहेत का, महापालिका शाळांचा दर्जा सुधारणे, आरोग्य यंत्रणेला संजीवनी देणे आणि सिडको वसाहतींना सुविधा पुरवणे यासाठी महापालिका काय तरतूद करणार याबाबत चर्चा सुरू आहे.